फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. यावं बसावं महाराज. या गरीबाच्या झोपडीला आपले चरणस्पर्श होतास ती श्रीमंताची झाली महाराज. बापूराव, मनाची श्रीमंती खरी ती तुझ्याजवळ आहे, ती नीट जपून ठेव. आपला कृपा आशीर्वाद आहे महाराज. गण गण गणात भोवती महाराज. प्रवास ठीक झाला ना महाराज? उत्तम झाला. आगगाडी काही आम्हाला मानवत नाही, बैलगाडीच बरी. भास्करावांची न्यायालयीन कचेरीत फजिती झाली असं ऐकलं होतं आम्ही. तुम्हाला मलकापुरात जाण्याची इच्छा नसतानाही भास्करावांनी आग्रह धरला. तुम्हाला गृहीत धरून यजमानांना परस्पर कळविले मी महाराजांना घेऊन येतो म्हणून. त्याची शिक्षा ठोठावलीत ना भास्करावांना. बापूराव, तू तर सगळंच जाणतोस. आपली कृपा आहे महाराज. आपल्या वागण्यातून मी बोध घेत असतो. उगाचच का मी तुम्हाला गुरु माऊली मानतो महाराज. बापूराव. महाराज, यवनी महताबशा मशिदीच्या बांधकामासाठी कुरुंगावी मुक्कामी आला आहे ना? होय महाराज. त्याची आम्हाला भेटण्याची इच्छा आहे. होय महाराज, तुम्ही अकोल्यात आलात की मी मेहताबशांना कळवावं असं सांगितलं होतं त्यांनी मला. मी माणूस देखील धाडलंय त्यांच्याकडे. तुम्ही येणार असल्याचा निरोप घेऊ. महताबशा त्रिकाल ज्ञानी आहे असं तो सर्वांना सांगतो. नाही, तो आहेच त्रिकाल ज्ञानी, पण ते त्याने आपल्या तोंडून का सांगावं? अशा संतांच्या तोंडून निघालेले शब्द बोध घेण्यासारखे असले तरी अशा शब्दांना अहंकाराचा दर्प येतो. यावर मी काय बोलावं महाराज? तो अधिकार तर आपलाच आहे. आपण बसावं. मी आपल्या स्नानाची व भोजनाची व्यवस्था करून आलो. गण गण गणात बोते. महताबशा, तू पाहतोयस ना आम्ही आलोय. मेहताबशा बाबा. मैं हूँ मेहताबशा. मेहताबशा बाबा, अल्लाह करम करे गजानन महाराज के चरणों में हो, वही रहना. हो बाबा, बापूराव साहेबांनी निरोप धाडलाय. जानता हूँ, गजानन महाराज अकोल्यात आलेले आहेत आणि त्यांच्यात भेटीला आम्ही निघालो आहोत. आपण माझ्याबरोबर चलावं बाबा, मी गाडीची व्यवस्था केली आहे. व्यवस्था करणारा तू कोण बाबा? सगळं काही तोच करतो, आपण फक्त त्याच्या हुकमाचे ताबेदार. हो बाबा, क्षमा असावी. चलो, गजानन महाराज मेरा इंतजार कर रहे हैं. चलो चलो चलो. यावं मेहताबशा बाबा, यावं. बसावं आपण. महाराज इथे आले आहेत तुम्ही आधीच चाललं. मी माणूस धाडलं होतं महाराज इथे आलेत म्हणून, पण त्याआधीच तुम्ही कुरुम गावातून निघालात महाराजांच्या भेटीला. तुम्हाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे बाबा. हा मेहताबशा खुदाची सेवा करतो ते उगाच का? कुरुम गावातील मस्जिद माझ्या हातून पूर्ण व्हावी अशी खुदाची मर्जी आहे ते उगाच. बापूरावजी, आमचे मेहताबशा बाबा त्रिकाल ज्ञानी आहेत.
हे कोणी ठरवलं? महाराज, 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 महाराज मला माफ करा महाराज, माझी चुकी काय झाली महाराज? महताब अशा तू स्वतःला त्रिकालज्ञानी समजतोस ना, मग तुला तुझ्या नावाचा अर्थ माहित नाही? महाराज, महताब म्हणजे संयमी, पण तू तर संयम सोडून तुझ्या संतत्वाचा डांगोरा पिटतोयस. कृष्ण आला हा अहंकार, संतांना अहंकार बाळगणं हा दोष आहे. हा त्वरित काढून टाकला नाहीस तर भविष्यात तुझ्या अनुयायांची तू दिशाभूल करशील, आणि स्वतःला देव म्हणून घेणाऱ्या साधूप्रमाणे तू शुद्ध ठरशील. महाराज, महाराज माझी चुकी झाली महाराज, मी भटक गया था, परंतु तुमची आणि माझी भेट होणार हे मी जाणलं होतं महाराज, आणि तुम्ही मला पुन्हा योग्य मार्ग दाखवणार हे देखील मी जाणलं होतं. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची होती. जसं मातेने मुलाचा कान पिळल्याशिवाय त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही महाराज. महताब अशा, महताब अशा, तू संत आहेस ह्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, पण जो अधिकार तुला खुदाने दिला आहे त्या अधिकाराचा सदुपयोग करतोयस असं मात्र दिसत नाही. माफी असावी महाराज. माफी कुणाची मागतोस महताब अशा? माफी खुदाची माग, पांडुरंगाची माग. ते दोघे ईश्वर आहेत, ते ईश्वरी तत्व देऊन तुला भूलोकी अवतार घ्यायला लावला ते कशासाठी? महाराज, करून गावी तुझ्या पुढाकाराने मशीद बांधली जाते, याचाच टेंभा मिरवीत राहिलास तर तुझ्या हातून कधी समाजकार्य होणार नाही. जी महाराज, यापुढे कसं वागावं हे तुम्ही मला आदेश द्या. अहो, तुमचा आदेश म्हणजे माझ्या खुदाचा आदेश आहे असं मानून मी त्याचं पालन करीन महाराज. असं म्हणतोस? तर मग ऐक, तुझ्या कुरुंगावच्या मशिदीच्या बांधकामाची चिंता सोड, ते बांधकाम आम्ही पूर्ण करून घेऊ. तू पंजाब प्रांती जा, तेथे सर्व धर्मियांसाठी विधायक कार्य कर. जशी आपली आज्ञा महाराज.